विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार असं संजय गायकवाड म्हणतात. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी हे वक्तव्य केले तर गायकवाड यांनी वैयक्तिक मत मांडलं असं संजय शिरसाटांनी म्हटलंय. निर्णय वरिष्ठ घेतील, कुणालाही जागा वाटपावर बोलण्याचा अधिकार नाही असं शिरसाटांनी म्हटलंय. आमचं टार्गेट 100 जागा जिंकायचं आहे, त्याच्याकरता आम्हाला कोणाचा चेहरेकडे पाहायची गरज नाही. आमचं एकच टार्गेट शिवसेनेचं, एकनाथ शिंदे साहेबांचं, की राज्यात 100 आमदार निवडून आणायचे. शिवसेनेचे 100 आमदार. जागांची वाटाघाटी झाली, आम्ही 120 जागा मागणार आहोत. संजय गायकवाडने हे स्वतःचं वैयक्तिक मत मांडलेलं आहे, अशी कोणतीही बोलणी झालेली नाही. पुढच्या आठवड्यामध्ये तिन्ही नेते एकत्र बसून या जागा वाटपाचा निर्णय घेणार आहेत, एवढं मात्र निश्चित आहे. प्रत्येक पक्षाचा आमदार असेल, कार्यकर्ता असेल, आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात हा आग्रह तो असतो, आणि त्याचा आग्रह काही गैर नाही. परंतु निर्णय अखेर वरिष्ठ नेते घेतात. आम्हा कुणालाही जागा वाटपाबद्दल बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही. महायुतीमध्ये BJP, शिंदे शिवसेना, अजितदादा राष्ट्रवादी, ह्या सगळ्यांना निश्चितपणे न्याय मिळेल. दिल्लीमध्ये सुद्धा जे नेते आहेत त्यांनी सुद्धा हेच आश्वासन जे आहे त्या सर्व नेत्यांना दिलेलं आहे, कुणावरही अन्याय होणार नाही.